Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to learn examples on partial fraction case 2. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण केस 1 वरील एक्झाम्पल्स पार्शियल फ्रॅक्शन या चॅप्टरवरील पाहिलो आहोत. तर आता आपण केस 2 वरील एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. केस 1 आपला काय होता, तर फ्रॅक्शनमध्ये जो काही डिनॉमिनेटर असेल त्यामध्ये सर्व हे लिनियर फॅक्टर्स होते आणि ते नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स होते. तर आता या व्हिडिओमध्ये आपण केस 2 वर आधारित काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया केस 2 काय आहे. केस 2, व्हेन द डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. केस 1 आणि केस 2 मध्ये डिफरंट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. केस 1 मध्ये आपण डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असणारे एक्झाम्पल्स पाहिलेत आणि आता केस 2 मध्ये आपण डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स वर आधारित एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर आता हे रिपीटेड लिनियर फॅक्टर्स कसे असतील, तर इथे फॉर एक्झाम्पल मी दाखवले पी एक्स प्लस क्यू अपॉन एक्स प्लस अल्फा होल स्क्वेअर. होल स्क्वेअर म्हणजे इथे एक्स प्लस अल्फा हा फॅक्टर आहे आणि तो लिनियर फॅक्टर आहे. लिनियर का बर, कारण एक्सचा पॉवर हा काही नाही आहे, म्हणजेच तिथे एक्सचा पॉवर हा 1 आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ एक्स प्लस अल्फा हा फॅक्टर 2 वेळा आलेला आहे. जर इथे पॉवर 3 असता तर एक्स प्लस अल्फा हा जो काही फॅक्टर असणार आहे तो 3 वेळा आला असता. तर एखादा फॅक्टर जर 2 वेळा आला असेल तर त्याला आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये त्याचं जर आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करत असू तर ते अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. इथे बघा, एक्स प्लस अल्फा हा काही जो काही फॅक्टर आहे तो रिपीटेड आणि लिनियर फॅक्टर आहे. रिपीटेड आहे तो, 2 वेळा रिपीट झाला आहे एक्स प्लस अल्फा. तर असं असताना या फ्रॅक्शनला आपण असं लिहित आहोत, ए अपॉन एक्स प्लस अल्फा म्हणजे कॉन्स्टंट अपॉन जो काही फॅक्टर आहे तो, प्लस बी अपॉन एक्स प्लस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा फॅक्टर 2 वेळा आला आहे तर इथे आपण 2 कॉन्स्टंट घेतलेत आणि पहिला कॉन्स्टंटचा डिनॉमिनेटरला आपण त्या फॅक्टरचा पहिला पॉवर लिहिला आहे आणि बी अपॉन त्याच फॅक्टरचा दुसरा पॉवर लिहिला आहे. म्हणजेच एक्स प्लस अल्फा, ए अपॉन एक्स प्लस अल्फा लिहिलं आहे, इथे पॉवर काहीच नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता एक्स प्लस अल्फा हा ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे आणि ब्रॅकेटच्या वर इथे काहीच नाही आहे, ह्याचा अर्थ इथे पॉवर 1 आहे आणि एक्स प्लस अल्फा इथे पॉवर 2 दिसतो आहे बी अपॉनच्या खाली. सो एक जर फॅक्टर 2 वेळा रिपीट झाला असेल तर ते आपण या पद्धतीनं लिहितो. त्याचबरोबर खाली आणखीन एक एक्झाम्पल दाखवले मी, ए एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर इन टू एक्स मायनस बीटा. आता तुम्ही इथे बघू शकता एक्स मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर हा रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. हा जो काही लिनियर फॅक्टर आहे तो रिपीट झाला आहे, किती वेळा, तर 2 वेळा. आणि एक्स मायनस बीटा हा आणखीन एक फॅक्टर आहे, तो मात्र एकदाच आहे, कारण या ब्रॅकेटच्या बाहेर कुठलाही नंबर दिसत नाही आहे पॉवर. त्यामुळे एक्स मायनस बीटा हा जो काही फॅक्टर आहे तो एकदाच आलेला आहे आणि एक्स मायनस अल्फा हा जो फॅक्टर आहे तो 2 वेळा आला आहे. तर आता या रिपीटेडसाठी आपल्याला वरच्याप्रमाणे इथं फ्रॅक्शन्स लिहून घ्यायचे आहेत. तर ते कसं दिसेल बघा, ए अपॉन पहिल्यांदा आपण एक्स मायनस अल्फा लिहिलं आहे, त्यानंतर प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा ह्याचा पॉवर, जो काही पॉवर इथे दिसतो आहे 2 आहे, तो इथे मी घेतलेला आहे 2 हा पॉवर. जर इथे क्यूब असला असता तर मी काय केलं असतं, पुन्हा एकदा प्लस सी अपॉन एक्स मायनस अल्फा त्याचा क्यूब लिहिला असता. पण इथं फक्त पॉवर किती वेळा आहे, 2 वेळा, त्यामुळे ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा होल स्क्वेअर. आता इथे आपला एक्स मायनस बीटा हा जो काही फॅक्टर आहे तो अजून शिल्लक आहे, त्याला आपण लिहिलेलं नाही आहे. तर आता आपण ते लिहिणार आहोत, प्लस सी अपॉन एक्स मायनस बीटा हा फॅक्टर मी इथे लिहून घेतला आहे. म्हणजेच दुसऱ्या केसमध्ये काय करायचं आहे, जेवढे काही फॅक्टर्स रिपीट होत आहेत म्हणजे जेवढ्यांदा ते रिपीट होतील तेवढ्यांदा एक एक कॉन्स्टंट तिथे आपल्याला ॲड करावं लागणार आहे. पहिल्याच्या केसमध्ये आपण पाहिले की तिथे फॅक्टर्स रिपीटेड नव्हते, नॉन रिपीटेड होते, त्यामुळे जेवढे फॅक्टर्स आहेत तेवढे कॉन्स्टंट इथे आले असते. इथे मात्र रिपीट झालेल्या प्रत्येक फॅक्टरसाठी आपण इथे कॉन्स्टंट घेतो आहे, म्हणजेच ए बी हे कॉन्स्टंट जे काही आपण इथे काढणार आहोत ते.
तर मला वाटतं की या स्लाईडवरून तुम्हाला कळालं असेल की रिपीटेड फॅक्टर्स आले असतील तर त्या फॅक्टर्सला आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या पद्धतीने मांडणी करून घ्यावी लागणार आहे. आपण ह्या फॅक्टरला डिकम्पोज करतो आहे, म्हणजे त्याचे छोटे छोटे पार्ट्समध्ये लिहितो आहे. हा जो काही मोठा फॅक्टर दिसतो आहे, याचे हे सगळे लहान लहान पार्ट्स आहेत. जेव्हा आपण ए बी सी काढतो आणि ह्यांची व्हॅल्यू इथे ठेवून हे तिन्ही पार्ट जेव्हा सॉल्व करतो, तेव्हा आपल्याला पुन्हा हाच पार्ट मिळतो. म्हणजेच आपण काय करतो, या पार्शियल फ्रॅक्शनला स्प्लिट करून लिहितो आहे. ते स्प्लिट करून आपण इथे त्यांची व्हॅल्यूज काढतो आहे, म्हणजे आपण हे स्प्लिट करून दाखवत आहोत. तर चला आता मग आपण यावरचे एक्झाम्पल्स पाहूयात. एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की या प्रकारचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायला पाहिजेत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन्स 2x+1 अपॉन x² इन टू x+1. आता इथे तुम्ही बघू शकता x² आहे, एक्सचा पॉवर इथे 1 नाही आहे. एक्स हा 2 वेळा आलेला आहे, म्हणजे हा एक लिनियर फॅक्टर आहे आणि तो 2 वेळा आला आहे. आणि x+1 हा आणखीन एक फॅक्टर आहे आणि तो एकदाच आलेला आहे. तर आता हा एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते बघा. पहिल्यांदा जो काही फ्रॅक्शन आपल्याला दिला आहे तो इथे लिहून घ्या. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता x² हा रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. आता ह्याची मांडणी करत असताना पहिल्यांदा ए अपॉन एक्स लिहिणार आहोत आपण. ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन x². x² हा 2 वेळा आला आहे, म्हणजे ह्याचे सगळे पॉवर्स आपण इथे लिहितो आहे. पहिल्यांदा एक्सचा पॉवर 1, एक्सचा पॉवर 2 प्लस. आता पुढे आणखीन काही येणार का? हो, येणार आहे, कारण x+1 हा फॅक्टर इथे अजून आहे. तर ते आपल्याला इथे पुढे लिहायचं आहे, प्लस सी अपॉन x+1. याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 1. आता 2x+1 अपॉन x² इंटू x+1 हा एल एच एस मी ॲज इट इज ठेवला आहे. आता आपण आर एच एसला काय करतो, तर ह्या तिन्ही जे काही आपण टर्म्स लिहिले आहेत त्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घेतो आहे. म्हणजेच इथे काय करतो आहे, आपण एल सी एम घेतो. एल सी एम का बरं घेतो, कारण आपल्याला हा डिनॉमिनेटरसोबत हा डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा आहे. फक्त आपल्याला न्युमरेटरचा पार्ट पाहिजे, त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत, एल सी एम घेणार आहोत. आता या केस 2 एक्झाम्पल सॉल्व करत असताना एल सी एम काळजीपूर्वक घेणं फार महत्त्वाचं आहे. केस 1 आपण मोस्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एल सी एम घेतला आणि तो आपला बरोबर आलेला आहे. परंतु केस 2 एक्झाम्पल्समध्ये जर तुम्ही डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जर एल सी एम घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा जो काही एल सी एम असेल तो चुकण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे इथं एल सी एम घेत असताना काळजीपूर्वक घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आहे तो बघा. पहिल्यांदा ए अपॉन एक्स ॲज इट इज. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का, आपण प्रत्येक वेळी डिनॉमिनेटरला आपल्याला काय पाहिजे, हाच टर्म पाहिजे. x² इंटू x+1 आला पाहिजे, म्हणजेच हे तिन्ही डिनॉमिनेटर काय होतील, सेम होतील आणि मगच आपण हे कॅन्सल करू शकतो. एवढं आपल्या लक्षात असलं पाहिजे. ए अपॉन पण हाच डिनॉमिनेटर आला पाहिजे, बी अपॉन पण हाच डिनॉमिनेटर आला पाहिजे आणि सी अपॉन पण हाच डिनॉमिनेटर आला पाहिजे. तर आता इथे बघा, ए अपॉन एक्स इथे आपल्याला दिसतो आहे. इथे काय आहे, x² इंटू x+1 आहे. इथे फक्त एक्स दिसतो आहे, म्हणजे आपल्याला अजून एक्स पाहिजे आणि x+1 पाहिजे, म्हणजे x² इंटू x+1 आपल्याला मिळेल. हा टर्म इथे मिळवायचा आहे, त्यामुळे याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, तर एक्स इंटू x+1 मल्टिप्लाय करावं लागेल. कसं, तर हा एक्स आणि हा एक्स मिळून काय होईल, x² होईल आणि हा इंटू x+1 म्हणजे हा फॅक्टर इथे, हा जो काही डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला इथे मिळू शकतो. ओके, त्यानंतर प्लस बी अपॉन x² ॲज इट इज. आता बीच्या डिनॉमिनेटरला काय दिसतो आहे, x² दिसतो आहे. मग इथे काय नाही आहे, तर x+1 हा जो काही फॅक्टर आहे तो इथे दिसत नाही आहे. त्यामुळे या पूर्ण टर्मला बी अपॉन x² याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत, तर x+1 मल्टिप्लाय करणार आहोत. कळतंय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हाच डिनॉमिनेटर इथे आणायचा आहे. त्यामुळे इथे जे जे लागतील आपण फक्त त्याच्यानेच इथे मल्टिप्लाय करणार आहोत. प्लस आता पुढचा जो काही टर्म आहे तो सी अपॉन x+1. इथे सीच्या डिनॉमिनेटरला काय दिसतो आहे, x+1 दिसतो आहे, म्हणजे इथे x+1 आहे तो इथे आपल्याला मिळाला. इथे काय आहे, अजून x² आहे, म्हणजे आपल्याला इथे x² आणावं लागेल. म्हणजे इथे सी अपॉन x+1 आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, तर
एक्स स्क्वेअर या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल। तर अशा प्रकारे आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। तर पुढच्या स्टेपमध्ये काय मिळेल बघा, एल एच एस ॲज इट इज हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, न्युमरेटरला न्युमरेटरशी मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरशी मल्टिप्लाय करायचं आहे। तर आपल्याला फर्स्ट टर्म काय मिळेल, ए इंटू एक्स प्लस वन हाच टर्म इथे मिळाला आहे। आणि खाली एक्स इंटू एक्स म्हणजे काय आहे, एक्स स्क्वेअर आणि हा एक्स प्लस वन ॲज इट इज, ओके, प्लस बी इंटू एक्स प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन। बघा हा बी इंटू एक्स प्लस वन इथे लिहिला आहे, बी इंटू एक्स प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन, तोच इथे मी एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन लिहिलेला आहे, प्लस सी इंटू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन। इथे सी इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे सी एक्स स्क्वेअर, एक्स प्लस वन इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन। मल्टिप्लिकेशन असताना आपण जे काही टर्म आहेत त्यांची प्लेस चेंज करू शकतो, फक्त इथेच म्हणजे पहिल्यांदा एक्स प्लस वन लिहिलं काय नंतर एक्स स्क्वेअर लिहिलं काय, किंवा पहिल्यांदा एक्स स्क्वेअर लिहिलं काय नंतर एक्स प्लस वन लिहिलं काय, मल्टिप्लिकेशन सेम येईल। तर हे सिम्प्लिफिकेशन आपण इथं करून घेतलं। त्यानंतर एल एच एस ॲज इट इज, आता इथे बघू शकता एक्स स्क्वेअर प्लस सॉरी एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन, एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन, एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन, हे तिन्ही तुम्हाला सेम दिसत आहेत डिनॉमिनेटर, त्यामुळे हा डिनॉमिनेटर मी तीन वेळा न लिहिता फक्त एकदाच लिहिला आहे। आणि या न्युमरेटर्सची ॲडिशन करून घेतली आहे, ए एक्स इंटू एक्स एक्स प्लस वन इथे लिहिलं आहे, प्लस आहे तसा लिहिला आहे, बी इंटू एक्स प्लस वन तो देखील आहे तसा, प्लस साईन ॲज इट इज आणि सी एक्स स्क्वेअर तो देखील मी इथं ॲज इट इज लिहून घेतलेला आहे। तर आता इथे डिनॉमिनेटर मी कॅन्सल केले आहेत कारण एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस वन दोन्ही डिनॉमिनेटरलाच आहेत आणि मध्ये इक्वल टू साईन असल्यामुळे हे दोन जे काही डिनॉमिनेटर आहेत ते कॅन्सल होतील। आपल्याकडे शिल्लक राहील फक्त न्युमरेटर, हा न्युमरेटरचा टू एक्स प्लस वन इथे लिहिला आहे, इज इक्वल टू ला इज इक्वल टू ॲज इट इज, आणि हा न्युमरेटरचा पार्ट तो इथे मी लिहून घेतलेला आहे, याला आपण नंबर देऊया इक्वेशन नंबर टू। विद्यार्थी मित्रांनो, केस वन आणि केस टूमध्ये जर काही डिफरन्स असेल तर तो फक्त हा एल सी एम घेण्याचाच आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या टर्मला कोणत्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं आहे इतकंच जर समजलं तर आपण केस वनप्रमाणेच पुढची स्टेप करायची आहेत। केस वनमध्ये देखील आपण इक्वेशन टू मिळाल्यानंतर काय करायचो तर ए बी सी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचो, आता देखील आपल्याला तेच करायचं आहे। तर व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी मी काय करते, इक्वेशन टू ॲज इट इज लिहून घेते, हाच इक्वेशन टू जो काही आहे तो मी इथं लिहून घेतलेला आहे इक्वेशन नंबर टू। आता या इक्वेशनमध्ये काहीतरी एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज काढता येईल। तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, पुट एक्स इक्वल टू झिरो इन इक्वेशन टू। आता झिरो ठेवल्यामुळे काय होईल, हा इथे एक्सच्या बाजूला एच्या बाजूला जर झिरो ठेवला तर पूर्ण हा टर्म झिरो होईल, त्यानंतर इथे झिरो ठेवला तर हा टर्म देखील झिरो होईल, म्हणजे आपल्याला इथे बीची व्हॅल्यू मिळेल। बघूया कसं मिळतो आहे। आता या इक्वेशन टूमध्ये तुम्हाला जिथे जिथे एक्स दिसतो आहे तिथे तिथे तुम्हाला झिरो सबस्टिट्यूट करायचं आहे। तर काय मिळेल बघा, टू इंटू झिरो प्लस वन इज इक्वल टू ए इंटू झिरो प्लस वन। आता बघा इथं ए इंटू झिरो हा एक्सच्या जागी झिरो, प्लस बी इंटू एक्स प्लस वन आहे म्हणजे इथं बी इंटू एक्सच्या जागी काय केलं आहे झिरो प्लस वन, प्लस सी इंटू एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इथे झिरो ठेवायचं आहे सी इंटू झिरोचा स्क्वेअर। हे सिम्प्लिफाय करा काय मिळेल बघा, हा टू इंटू झिरो म्हणजे काय होईल झिरो आणि झिरो प्लस वन म्हणजेच वन, तो इथं मी लिहून घेतला आहे। त्यानंतर ए इंटू झिरो आणि झिरो प्लस वन म्हणजे शेवटी काय होईल ते ए इंटू झिरोच होईल, प्लस बी इंटू झिरो प्लस वन म्हणजेच वन, आणि प्लस सी इंटू झिरोचा स्क्वेअर म्हणजे झिरो, तो इथे दाखवलेला आहे। सो वन इज इक्वल टू बी। आता बघा हा टर्म झिरो आहे आणि हा पण टर्म झिरो आहे, झिरो प्लस बी प्लस झिरो म्हणजे बीच असणार आहे, त्यामुळे इथे काय दिसतंय तुम्हाला बी दिसतोय। सो आपल्याला काय मिळालं, बी इज इक्वल टू वन ही व्हॅल्यू मिळाली आहे, ओके। त्यानंतर पुट एक्स इक्वल टू मायनस वन, आता एक्स इक्वल टू मायनस वन ठेवल्यामुळे काय होईल, हा टर्म झिरो होईल म्हणजे ए झिरो होईल,
हा टर्म पण झिरो होईल म्हणजे बी झिरो होईल आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, सी ची व्हॅल्यू मिळेल. बघा मग इक्वेशन टूमध्ये आपण पुन्हा जिथे जिथे एक्स आहे तिथे आता काय करणार आहोत, मायनस वन ठेवणार आहोत. सो इथे बघा 2 × x + 1 आहे, एक्सच्या ठिकाणी मायनस वन मी इथे ठेवलं आहे, प्लस वन इज इक्वल टू आता a × x आहे तर इथे मला मायनस वन ठेवावं लागेल, इथे x आहे तर मी इथं मायनस वन ठेवलं आहे, प्लस b × x + 1 म्हणजे b × x जागी मायनस वन, पुन्हा प्लस c × इथं x² आहे म्हणजे मी इथं काय करणार आहे, मायनस वन ठेवणार आहे, मायनस वनचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा, 2 × −1 म्हणजेच काय होईल, −2 आणि हा +1, −2 + 1 म्हणजेच −1 आपल्याला इथे मिळेल, इज इक्वल टू आता इथे बघा a × 0 कसा आला तर हा −1 आणि +1 काय होईल, 0 होईल, 0 × −1 म्हणजेच 0, म्हणून मी काय केलं आहे a × 0 ठेवलं आहे, प्लस b × 0 पुन्हा इथे −1 + 1 म्हणजेच 0, प्लस −1² (-1 × 1) म्हणजेच काय होईल इथे +1 येईल. सो −1 इज इक्वल टू सी, कारण हा 0 झाला आहे, हा 0 प्लस c × 1 म्हणजेच सी, सो सी इज इक्वल टू −1 ही व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली. आता बी मिळाला सी मिळाला, आपल्याला एची व्हॅल्यू काढायची आहे. तर केस 1 मध्ये आपण डायरेक्टली जेव्हा 2 वेळा व्हॅल्यूज ठेवत होतो आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज मिळायच्या, पण आता इथे तिसरी व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे. तर तिसरी व्हॅल्यू जेव्हा कधी तुम्ही मिळवत असाल तेव्हा काय करायचं आहे, तर इथे आपल्याला नाव पुट एनी व्हॅल्यू ऑफ एक्स अदर दॅन 0 and −1, म्हणजे पहिल्यांदा आपण हा जो काही 0 ठेवला आहे तो आणि हा −1 सोडून कुठलीही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 2 मध्ये ठेवू शकता. आता मी इथे काय करणार आहे, x = 1 ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवणार आहे. 0 आणि −1 हे 2 व्हॅल्यू सोडून तुम्ही कोणतीही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवू शकता. त्यासाठी मी काय केलं, इक्वेशन 2 मध्ये ठेवण्यासाठी 1 ही व्हॅल्यू घेतली आहे. तर पुन्हा एकदा इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे तुम्हाला एक्स दिसतोय तिथे तुम्हाला 1 पुटअप करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मिळेल 2 × x + 1 आहे, मी एक्सच्या जागी 1 ठेवलं आहे, इथे एक्सच्या जागी 1 ठेवलं आहे, इथे एक्सच्या जागी 1, इथे एक्सच्या ठिकाणी 1 आणि इथे चुकून इथे −1 झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, तो +1 करा. इथे आपल्याला +1 ही व्हॅल्यू हवी आहे. ओके, तर आता पुढे काय मिळेल आपल्याला, 2 × 1 + 1, 2 × 1 म्हणजे 2 आणि 2 + 1 म्हणजेच 3 इज इक्वल टू a × हा ब्रॅकेट आहे तसा इथे ठेवला आहे, 1 + 1 म्हणजेच 2 इथे दाखवलं आहे, प्लस b × 1 + 1 म्हणजेच इथे 2 दाखवलं आहे आणि प्लस c × −1² म्हणजेच 1 तो इथे मी दाखवलेला आहे. सो 3 = आता इथे बघा 1 × 2 काय होईल, 2 होईल, 2 × a म्हणजेच 2a, प्लस इथे b × 2 आहे म्हणजेच 2b आणि प्लस c × 1 म्हणजेच c इथे दाखवले आहे. आता आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे आणि आपल्याकडे इथे b आणि c च्या व्हॅल्यूज आहेत, ते आपल्याला इथे ठेवायच्या आहेत. सो देअरफोर 2a आहे तसा ठेवला आहे, 2 पण आहे तसा, b ची व्हॅल्यू किती काढली आपण, 1 इथे दिसते b ची व्हॅल्यू 1, तीच b ची व्हॅल्यू इथे 1 ब्रॅकेटमध्ये मी लिहिली आहे, प्लस इथे c आहे तर सी ची व्हॅल्यू किती मिळाली आपण, किती मिळवली आहे, −1, सो −1 मी इथं ठेवलेली आहे. हे सिम्प्लिफाय करा काय मिळेल तुम्हाला, विच इम्प्लाइज 3 = 2a, 2 × 1 म्हणजेच काय, 2 आणि +(−1) म्हणजेच −1 इथे लिहिलं आहे. सो 3 = तुम्हाला काय मिळेल, 2a + 1, कारण 2 − 1 म्हणजेच किती, 1 तो इथे दाखवलेला आहे. विच इम्प्लाइज आता काय मिळेल, इथे मी काय केलं, ह्या +1 ह्या साईडला घेऊन घेतले म्हणजेच इथे काय मिळेल, 3 − 1 = 2a, विच इम्प्लाइज 2 = 2a, म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली, इथे a = 1. तर अशा प्रकारे इथे आपण a = 1,
सी इज इक्वल टू मायनस वन आणि बी इज इक्वल टू वन ह्या 3 ABCच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेतल्या आहेत. आता ह्या 3 व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे आहेत. सो इक्वेशन 1 मी इथं लिहून घेते. पुट ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1 आणि सी इज इक्वल टू मायनस 1. 1 1 आणि मायनस 1 ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे ठेवायच्या आहेत. सो इक्वेशन 1 मी इथं लिहून घेते. आपला इक्वेशन 1 हा अशा प्रकारे आहे, ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस 1. सो यामध्ये व्हॅल्यूज ठेवा, ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू पण 1च आहे आणि सी ची व्हॅल्यू मायनस 1 आहे. तर अशा प्रकारे हे व्हॅल्यूज ठेवून आपलं फायनल आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आय थिंक हे एक्झाम्पल तुम्हाला इझी वाटलं असेल, कारण आत्तापर्यंत आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व केली आहेत केस 1 वर आणि केस 2 वर पण सेमच आहे प्रोसिजर. फक्त LCM घेताना थोडंसं काळजीपूर्वक घ्यायचं आणि इथं सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना तिसरी व्हॅल्यू जी आहे एक्सची, ती पहिले जे 2 आपण ठेवले आहेत ते सोडून कोणतीही व्हॅल्यू इथं ठेवून सी ची व्हॅल्यू काढायची आहे. सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन्स 3x + 2 अपॉन एक्स प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. तर इथे पुन्हा एकदा जो टर्म दिला आहे तो लिहून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा जो फॅक्टर आहे तो लिनियर फॅक्टर आहे आणि हा जो काही फॅक्टर आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 हा लिनियर नाही आहे, कारण एक्सचा पॉवर इथे 2 दिसतो आहे. हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. मग ह्याला काय करायचं आहे, आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार ह्याचे अवयव पाडून घ्यायचे आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरून अवयव कसं पाडायचं ते फॉर्म्युल्यानुसार सांगितलं आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, तर ए मायनस बी ए प्लस बी. तर त्याच पद्धतीने इथं या एक्स स्क्वेअर मायनस 1 या फॅक्टरला मी असं लिहून घेतलं आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1. आता इथे तुम्ही बघू शकता एक्स प्लस 1 इथे पण दिसतो आहे, एक्स प्लस 1 इथे पण दिसतो आहे. म्हणजेच याला मी कसं लिहू शकते, तर या एक्स प्लस 1ला ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकते. म्हणजे हा एक्स प्लस 1 जो आहे तो 2 वेळा रिपीट झाला आहे आपल्याला कळेल आणि हा उरलेला एक्स मायनस 1 तो आहे तसा इथं मी लिहिलेला आहे. याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 1. LHS आता मी हा जो काही टर्म आहे तो इथे LHSला घेतली आहे. एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू एक्स मायनस 1. आता इथे ह्याला आपण स्प्लिट करून लिहिणार आहोत ए अपॉन बी अपॉनच्या फॉर्ममध्ये. तर पहिल्यांदा ए अपॉन एक्स प्लस 1, इथे पॉवर 2 आहे तर मी इथे पहिल्यांदा त्याचा पहिला पॉवर लिहिते, प्लस बी अपॉन एक्स प्लस 1चा स्क्वेअर. इथे जर 3 असता तर मी सी अपॉन एक्स प्लस 1चा क्यूब लिहिला असता, पण इथे 2 पर्यंतच आहे म्हणून इथे 1 आणि इथे 2. ओके, प्लस त्यानंतर तिसरा जो काही फॅक्टर आहे तो सी अपॉन एक्स मायनस 1. आता इथे पुन्हा सेम आपल्याला इथे काय करायचं, डिनॉमिनेटरला हा टर्म पाहिजे. म्हणजे एक्स प्लस 1 हा 2 वेळा दिसला पाहिजे आणि एक्स मायनस 1 एकदा दिसला पाहिजे. कुठे, तर या एच्या डिनॉमिनेटरला पण, बीच्या डिनॉमिनेटरला पण आणि सीच्या डिनॉमिनेटरला देखील. म्हणजेच आपण इथे LCM घेतो आहे इन शॉर्ट. तर हा डिनॉमिनेटर इक्वल करून घेण्यासाठी पहिल्यांदा ए अपॉन एक्स प्लस 1 हा टर्म ॲज इट इज. आता इथे तुम्ही बघू शकता एक्स प्लस 1 इथे एच्या खाली दिसतो आहे, तर इथे काय म्हणजे एक्स प्लस 1चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला. म्हणजे आणखीन एक एक्स प्लस 1 लागेल आणि इथे एक्स मायनस 1 पण लागेल. म्हणजे हा डिनॉमिनेटर इथे आपल्याला दिसेल. तर ह्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, आपल्याला एक्स मायनस 1ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्याचबरोबर आणखीन एका एक्स प्लस 1ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1, म्हणजे 2 वेळा एक्स प्लस 1 आपल्याला मिळेल. इथे ब्रॅकेट इनकम्प्लीट राहिलेलं आहे, तो तुम्ही पूर्ण करा. प्लस बी अपॉन एक्स प्लस 1चा स्क्वेअर. आता इथे बघा, बीच्या डिनॉमिनेटरला एक्स प्लस 1चा स्क्वेअर जो हा इथे आहे LHSला, तो ॲज इट इज दिसतो आहे. फक्त काय कमी आहे त्याच्याकडे, एक्स मायनस 1 या फॅक्टरची कमी आहे. त्यामुळे ह्या टर्मला आपण काय करणार आहोत, एक्स मायनस 1ने मल्टिप्लाय करणार आहोत. इंटू एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. मल्टिप्लाय करत असताना वर देखील मल्टिप्लाय करायचं आहे, खाली देखील, म्हणून ते मी व्यवस्थित इथं दाखवलं आहे मल्टिप्लाय करून. प्लस सी अपॉन एक्स मायनस 1,
आता इथे सी च्या डिनॉमिनेटरला एक्स मायनस वन हा फॅक्टर दिसतोय, हा एक्स मायनस वन इथला तो तिथे दिसतोय. इथे काय कमी आहे मग, इथे काय आपल्याला फॅक्टर पाहिजे कोणता अजून, तर एक्स प्लस वनचा ब्रॅकेटचा स्क्वेअर तो इथे आपल्याला पाहिजे. त्यामुळे सीला आपण एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर या टर्मने इथे काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत अशा प्रकारे. तर इथे व्यवस्थितपणे आपण एल सी एम काढून घेतला आहे. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. एल एच एस आहे तसं ठेवलं आहे. ए इंटू इथं पुन्हा काय केलं आहे, न्युमरेटर या दोन टर्म्सची न्युमरेटरला मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला. इथे एक एक्स प्लस वन, इथे एक एक्स प्लस वन, म्हणजे एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा एक्स मायनस वन आहे तसा. प्लस बी इंटू एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू एक्स मायनस वन, हा बी इंटू एक्स मायनस वन न्युमरेटरला, हा एक्स प्लस वनचा स्क्वेअर आणि हा एक्स मायनस वन तो इथे डिनॉमिनेटरला. प्लस सी इंटू एक्स प्लस वनचा स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू एक्स मायनस वन, हा जो काही डिनॉमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन लिहिलेलं आहे. तुम्ही इथे स्क्रीनशॉट ह्याचा घेऊ शकता, मल्टिप्लिकेशन कसं केलं आहे ते मी इथे दाखवलं आहे. याच पद्धतीने सगळी एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो एल एच एस आहे तसा. आता तुम्ही बघू शकता इथे प्रत्येकाचा डिनॉमिनेटर सेम दिसतोय, त्यामुळे तो मी एकदाच लिहून घेतला आहे. आणि हा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तो कॅन्सल आउट पण झालेला आहे. तर न्युमरेटर काय राहील, थ्री एक्स प्लस टू इज इक्वल टू ए इंटू, हाच न्युमरेटर आहे, ए इंटू एक्स प्लस वन इंटू एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स मायनस वन प्लस सी इंटू एक्स प्लस वन होल स्क्वेअर. याला आपण म्हणूया इक्वेशन टू. तर या इक्वेशन टू नंतर आपल्याला काय करायचं आहेत, ए बी सी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. सो इक्वेशन टू जो आहे तो मी ॲज इट इज इथे लिहून घेतलेला आहे. आता यामध्ये काय सबस्टिट्यूट करावं लागेल पहिल्यांदा, तर मी वन सबस्टिट्यूट करणार आहे. वन का, कारण इथे जर वन ठेवलं तर वन मायनस वन झिरो होईल, वन मायनस वन झिरो होईल, म्हणजे मला इथे सीची व्हॅल्यू मिळेल. तर बघा सीची व्हॅल्यू काय मिळते, तर इक्वेशन टूमध्ये जिथे जिथे तुम्हाला एक्स दिसतो आहे तिथे तिथे तुम्हाला वन सबस्टिट्यूट करायचं आहे. या पद्धतीने मी सबस्टिट्यूट करून दाखवलं आहे. त्यानंतर सिम्प्लिफाय करा, थ्री इंटू वन म्हणजे थ्री प्लस टू आहे तसा. ए इंटू, आता बघा वन प्लस वन टू आणि वन मायनस वन झिरो, टू इंटू झिरो म्हणजेच झिरो तो इथे दाखवला आहे. प्लस बी इंटू झिरो कारण वन मायनस वन झिरो. प्लस सी इंटू वन प्लस वन किती, टू, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून इथं टूचा स्क्वेअर लिहिलेला आहे, विच इम्प्लाइज थ्री प्लस टू किती होईल, फाईव्ह इथं मी लिहिलेलं आहे, इज इक्वल टू हा झिरो प्लस बी इंटू झिरो म्हणजेच हा झिरो प्लस फोर सी, आता टूचा स्क्वेअर किती होईल, दोनचा वर्ग चार, फोर इंटू सी म्हणजेच फोर सी तो इथं दाखवलेला आहे, विच इम्प्लाइज सी इज इक्वल टू फाईव्ह अपॉन फोर. आता हा सी इथे हा झिरो झिरो दोन्ही गेल्यानंतर इथे काय शिल्लक राहील, फक्त फोर सी. आपल्याला सीची व्हॅल्यू पाहिजे म्हणून या फोरला आपण काय केलं, इथं डिनॉमिनेटरला पाठवलेलं आहे. सो सी इज इक्वल टू फाय बाय फोर ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता पुट एक्स इक्वल टू मायनस वन इन इक्वेशन टू. आता जर मी इथं मायनस वन ठेवलं तर हा मायनस वन प्लस वन काय होईल, झिरो होईल, आणि हा मायनस वन प्लस वन झिरो होईल, म्हणजे मला बीची व्हॅल्यू मिळेल. बघा काय मिळते बीची व्हॅल्यू. तर या इक्वेशन टूमध्ये आता तुम्हाला जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे तिथे तुम्हाला मायनस वन ठेवायचं आहे. सो मायनस वन इथे ठेवलं आहे, इथे एक्स आहे मायनस वन ठेवलं आहे, इथे एक्स आहे मायनस वन ठेवलं आहे, या एक्सच्या ठिकाणी मायनस वन आणि या एक्सच्या ठिकाणी देखील मायनस वन. बाकीचे टर्म सगळे आहे तसे. सिम्प्लिफाय करा, थ्री इंटू मायनस वन म्हणजेच मायनस थ्री प्लस टू ॲज इट इज. इथे मायनस वन प्लस वन झिरो आणि हा मायनस टू, झिरो मायनस झिरो इंटू मायनस टू म्हणजेच झिरो प्लस बी इंटू मायनस टू, मायनस वन म्हणजे मायनस टू प्लस सी इंटू झिरोचा स्क्वेअर, मायनस वन प्लस वन म्हणजे झिरो आणि त्याचा स्क्वेअर झिरोच येणार आहे तो. सो विच इम्प्लाइज काय मिळेल आपल्याला, हा मायनस थ्री प्लस वन म्हणजेच मायनस वन इज इक्वल टू ए इंटू झिरो म्हणजे झिरो प्लस बी इंटू मायनस टू म्हणजे काय होईल, प्लस मायनस मायनस आणि टू बी मायनस टू बी.
आणि प्लस हा 0. सो मायनस 1 इज इक्वल टू मायनस 2b. हा 0 उडवला तर काय मिळेल इथं? फक्त मायनस 2b. यावरून आपल्याला b ची व्हॅल्यू काय मिळेल? तर b इज इक्वल टू 1/2. हा मायनस कॅन्सल होईल. हा 2 जो इथे बीच्या मल्टिप्लिकेशनला आहे तो इकडे गेल्यानंतर कुठे जाईल? भागाकाराला जाईल, डिव्हिजनला जाईल. त्यामुळे बी ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? 1/2. नाव पुट एनी व्हॅल्यू ऑफ एक्स अदर दॅन 1 and -1 इन इक्वेशन 2. या इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला आता 1 and -1, ही 1 and -1 हे दोन व्हॅल्यू सोडून कोणतीही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. तर मी इथे काय करणार आहे? पुट एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये 0 ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळेल ते बघा. एक्स आहे इथे, मी 0 ठेवला आहे. जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे 0 ठेवायचे, बाकीचे सगळे टर्म्स ॲज इट इज इक्वल टू. आता बघा, ए इंटू इथे एक्स प्लस 1 दिसतोय, सो ए इंटू 0 + 1, 0 - 1 कारण एक्स मायनस 1 आहे, प्लस बी इंटू 0 - 1, प्लस सी इंटू 0 + 1 होल स्क्वेअर. जिथे जिथे एक्स होता तिथे तिथे 0 ठेवला आहे. 3 × 0 म्हणजे 0 + 2 इज इक्वल टू, आता बघा, 0 + 1 म्हणजे 1, 0 - 1 म्हणजेच -1, प्लस बी इंटू 0 - 1 म्हणजे -1, तो इथे दिसतोय बी इंटू 1, प्लस सी इंटू 1. आता 1चा स्क्वेअर 1च आहे, त्यामुळे इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर न दाखवता मी डायरेक्टलीच 1 लिहिले. सो विच इम्प्लाइज 0 + 2 म्हणजेच 2. आता 1 × -1 म्हणजे -1 आणि -1 × a म्हणजेच -a, प्लस बी इंटू 1, हा प्लस मायनस काय होईल? -b, आणि प्लस सी इंटू 1 म्हणजेच सी. सो विच इम्प्लाइज 2 इज इक्वल टू -a. आता काय केलं इथं? सी आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू काढायची? a ची व्हॅल्यू काढायची. तर ह्या a ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी b आणि c च्या ठिकाणी त्यांच्या जी काही व्हॅल्यू आपण काढले आहेत, इथे बघा, b ची व्हॅल्यू आपण काढली आहे 1/2, c ची व्हॅल्यू आपण काढली आहे 5/4, तर त्या व्हॅल्यू इथं ठेवलेल्या आहेत. बघा, -b म्हणजे 1/2, प्लस c म्हणजे 5/4. आता इथं देखील लसावी काढायचा आहे. लसावी कसा काढायचा, छेदस्थान समान कसे करायचे, जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा तो पाहायचा आहे. सो इथे बघा, मी काय केलं आहे, या एला इकडे शिफ्ट केलं आहे, म्हणजे हा -a बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आला तर काय होईल? प्लस ए होईल. इज इक्वल टू हा 2 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आला तर काय होईल? -2 होईल. बाकीचे पुढचे टर्म्स ॲज इट इज. विच इम्प्लाइज, इथे बघा, छेदस्थान समान करून घेतले मी. या 2 4 मल्टिप्लाय करावं लागेल, या 2 2 मल्टिप्लाय करावं लागेल. या प्रकारे LCM काढायचा आहे. छेदस्थान समान करून सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा, -8 - 2 म्हणजे -10 आणि +5 म्हणजेच -5. तर a इज इक्वल टू काय मिळालं आहे? -5/4. a -5/4, b 1/2 आणि c 5/4. तर ह्या व्हॅल्यूज आता काय कराव्या लागतील? इक्वेशन 1 मध्ये ठेवाव्या लागतील. सो पुट a इक्वल टू -5/4, b इक्वल टू 1/2 अँड c इज इक्वल टू 5/4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहून घ्या. हा आहे आपला इक्वेशन 1. आता यामध्ये a b c च्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. a ची व्हॅल्यू -5/4, b ची व्हॅल्यू 1/2 आणि c ची व्हॅल्यू 5/4. बाकी डिनॉमिनेटरचे जे टर्म्स आहेत ते मात्र आहे तसेच ठेवायचे आहेत. याच इक्वेशनला आपण वेगळ्या प्रकारे देखील लिहू शकतो. या -5/4 या साईडला लिहिलं आहे आणि इथं 1 लिहिलेलं आहे. सिमिलरली 1/2 × 1/(x+1) होल स्क्वेअर प्लस 5/4 × 1/(x-1). तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आपण आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल बघतो आहे, केस 2 वरचा. x² + x + 1 × x + 2 होल स्क्वेअर. सोल्युशनमध्ये तो काय जर फ्रॅक्शन दिला आहे तो ॲज इट इज लिहा. त्याला आपण इक्वेशन 1 हे नाव देणार आहोत.
ओके आता इथे एक्स प्लस वन हा फॅक्टर आला आहे पहिल्यांदा, तो मी इथे ए अपॉन एक्स प्लस वन घेतला आहे. एक्स प्लस टू हा फॅक्टर दोन वेळा आला आहे, तो रिपीट झाला आहे, त्यामुळे मी काय केलं इथं बी अपॉन एक्स प्लस टू प्लस सी अपॉन एक्स प्लस टूचा स्क्वेअर, अशा प्रकारे हे ह्याचं जो काही मांडणी आहे तो मी करून घेतली आहे. आता हे सिम्प्लिफाय करा. ए अपॉन एक्स प्लस वन, आता इथे आपल्याला एल सी एम घ्यायचं आहे डिनॉमिनेटर. प्रत्येक वेळी एच्या खाली पण हाच डिनॉमिनेटर आला पाहिजे, जो मी पॉइंटरने इथे दाखवते तोच डिनॉमिनेटर एच्या खाली आला पाहिजे, तोच डिनॉमिनेटर बीच्या खाली देखील आला पाहिजे आणि तोच सीच्या डिनॉमिनेटरला पण आला पाहिजे. तर आता बघा, एच्या डिनॉमिनेटरला इथे काय आहे, ऑलरेडी एक्स प्लस वन आहे. मग आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, तर एक्स प्लस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल इन टू एक्स प्लस टू होल स्क्वेअर अपॉन एक्स प्लस टू होल स्क्वेअर प्लस बी अपॉन एक्स प्लस टू ॲज इट इज. आता बीच्या डिनॉमिनेटरला तुम्ही बघा, एक्स प्लस टू हा एकदा आला आहे, पण आपल्याला किती वेळा पाहिजे, दोन वेळा पाहिजे, त्यामुळे इथे मल्टिप्लाय करत असताना आणखी एका एक्स प्लस टूने आपल्याला मल्टिप्लाय करावा लागेल आणि हा उरलेला जो काही फॅक्टर आहे तो देखील घ्यावा लागेल. म्हणजेच काय होईल, इन टू एक्स प्लस वन इन टू एक्स प्लस टू अपॉन एक्स प्लस वन इन टू एक्स प्लस टू प्लस सी अपॉन एक्स प्लस टू होल स्क्वेअर. आता इथे बघा, टूच्या डिनॉमिनेटरला एक्स प्लस टू होल स्क्वेअर हा फॅक्टर तुम्हाला दिसतोय, तो इथे ऑलरेडी आहे. कशाच इथे सीच्या डिनॉमिनेटरला कोणता फॅक्टर नाही आहे, तर एक्स प्लस वन हा फॅक्टर नाही आहे, त्यामुळे याला एक्स प्लस वनने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. या पद्धतीने मल्टिप्लिकेशन आपण करून घेतले. सो एल एच एस ॲज इट इज सिम्प्लिफाय करून घ्या. न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटरसोबत आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरसोबत केल्यानंतर तुम्हाला या तीन टर्म्स मिळतील. आता या तिन्ही टर्म्सकडे पहा, डिनॉमिनेटर सेम आहेत, एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस टू होल स्क्वेअर, एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस टू होल स्क्वेअर आणि सेम इथे सी अपॉन पण हा एक्स प्लस टू आणि हा एक्स प्लस टू मिळून इथे काय झालं आहे, एक्स प्लस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा एक्स प्लस वन आहे तसा. सेम तिन्हीमध्ये आपण तेच केलं आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, डिनॉमिनेटर एकदाच लिहून घ्यायचा आहे, हे तिन्ही डिनॉमिनेटर मिळून इथं एकदाच लिहिलं आहे आणि हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर सेम आहे आणि त्यामुळे ते दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील आणि न्युमरेटरचा पार्ट इथे आपल्याला शिल्लक राहील. याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर टू. सिमिलरली आता टू इक्वेशन मिळालं आहे तर त्यानंतर आपण काय करतो, ए बी सीच्या व्हॅल्यूज काढतो. सो तोच इक्वेशन टू मी इथं लिहून घेतलं आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा एक्स इक्वल टू मायनस वन ठेवणार आहोत. तर या इक्वेशन टूमध्ये तुम्हाला जिथे जिथे एक्स दिसतो आहे तिथे तिथे मायनस वन ठेवायचं आहे. मायनस वन ठेवल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मिळेल स्टेप्स. सिम्प्लिफाय करा. इथं बी इंटू झिरो आणि इथे जो काही ब्रॅकेट दिसतो आहे त्याच्यामध्ये वन आहे, ब्रॅकेट कम्प्लीट करायचं राहिलेलं आहे, प्लस सी इंटू झिरोचा स्क्वेअर विच इम्प्लाइज वन इज इक्वल टू ए इंटू वन म्हणजेच ए प्लस बी इंटू झिरो इंटू वन म्हणजेच झिरो आणि प्लस सी इंटू झिरो म्हणजे देखील पुरात झिरोच असणार आहे. सो एची व्हॅल्यू किती मिळाली आहे, वन मिळाली. ए इज इक्वल टू वन. देन नाव पुट एक्स इक्वल टू मायनस टू. आता मायनस टू ठेवणार आहे म्हणजेच इथे मायनस टू ठेवला इथे मायनस टू ठेवला तर हे दोन्ही टर्म्स झिरो होतील, मला सीची व्हॅल्यू मिळेल. सो जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे तिथे मायनस टू ठेवा आणि हे एक्झाम्पल्स तुम्ही जोपर्यंत स्वतः सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बघताना इझी वाटेल, पण सॉल्व्ह करताना मायनर मिस्टेक होण्याची चान्सेस आहेत, त्यामुळे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सो ए इंटू झिरो प्लस बी इंटू झिरो प्लस सी इंटू मायनस वन. आता हे झिरो कसे झाले, हा मायनस टू प्लस टू झिरो, हा मायनस टू प्लस टू झिरो, त्यामुळे इथं ए आणि बीच्या बाजूला झिरो आले. सो विच इम्प्लाइज फोर इज इक्वल टू झिरो प्लस झिरो प्लस मायनस सी म्हणजे हा प्लस इंटू मायनस म्हणजे हा मायनस आणि हा सी मायनस सी. सो सी इज इक्वल टू मायनस फोर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता ए मिळाला सी मिळाला, बी फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, हा मायनस वन आणि हा मायनस टू सोडून कोणतीही व्हॅल्यू ठेवायची आहे एक्स एक्सच्या ठिकाणी इक्वेशन टूमध्ये. तर मी इथे काय करणार आहे, पुन्हा एक्स इक्वल टू झिरोच ठेवणार आहे. कुठे, तर या इक्वेशन टूमध्ये ठेवा.
सॉरी मी इथे काय करणार आहे, एक्स इक्वल टू 1 ठेवणार आहे. इथे चुकून टाइप करत असताना काय झाले, एक्स इक्वल टू 0 झालेला आहे. तो इथे किती पाहिजे, 1 पाहिजे. इथे मी 1 करतीये. एक्स इक्वल टू 1 आपल्याला व्हॅल्यू इथे हवी आहे. सो -1 आणि -2 सोडून मी 1 घेतली आहे. तुम्ही 0 ठेवून बघा तरी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल सेमच. ओके, तर मी इथे 1 ठेवते आहे. जिथे जिथे मला एक्स दिसतो या इक्वेशन 2 मध्ये, तिथे तिथे मी 1 सबस्टिट्यूट केलेलं आहे. सो 1 इज इक्वल टू a इंटू 3 स्क्वेअर. आता बघा, 1 प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, 1 प्लस 2 म्हणजे 3 आणि त्याचा स्क्वेअर, प्लस b इंटू हा 1 प्लस 1 2 आणि हा 1 प्लस 2 3 इथे दाखवलेला आहे, प्लस c इंटू 2, विच इम्प्लाइज आता काय मिळेल, 1 इज इक्वल टू 3चा स्क्वेअर, 3चा वर्ग किती 9, a इंटू 9, प्लस 2 इंटू 3 किती 6, सो b इंटू 6, प्लस c इंटू 2 म्हणजेच इथं ॲज इट इज ठेवलेलं आहे. 2c लिहिलं असतं तरी चाललं असतं. ओके, 1 इज इक्वल टू काय मिळालं बघा, a इंटू 9 म्हणजेच 9a, b इंटू 6 म्हणजे 6b, प्लस c इंटू 2 म्हणजे 2c. आता आपल्याला इथून bची व्हॅल्यू मिळवायची आहे, त्यामुळे इथं a आणि c व्हॅल्यूज आपल्याला ठेवाव्या लागतील. 1 ॲज इट इज 9 इंटू a, इथे तुम्हाला 9 इंटू a दिसतो आहे, तर a ठिकाणी 1 ठेवलेलं आहे कारण a व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. प्लस 6 इंटू b आहे तसा ठेवला आहे कारण bची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता 2c आहे म्हणजे 2 आहे तसा इथे दिसतो आहे, इथे बघायचं आहे 2 आहे तसं आहे. आणि त्याच्या बाजूला -4 लिहिलं आहे ब्रॅकेटमध्ये कारण c व्हॅल्यू किती आहे, -4. सिम्प्लिफाय करा काय मिळेल बघा, 9 इंटू 1 हा तुमचा 9 इंटू 1 म्हणजे काय, 9, प्लस 6b ॲज इट इज, आणि 2 इंटू -4 म्हणजे 2 4 जर -8 इथे लिहिलेलं आहे. सो 1 आता काय केलं आहे मी, 6b जो आहे तो या ठिकाणी ठेवला आहे आणि हा 9 आणि हा -8 मी या साईडला शिफ्ट केलेला आहे. म्हणजे हा 9 इकडच्या साईडला येताना काय होईल, -9 होईल, आणि हा -8 इकडे येताना काय होईल, -8 होईल. सो 1 - 9 म्हणजे किती, -8, प्लस 8 म्हणजेच b इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. -8 प्लस 8 0 होईल. सो इथे बघा, 3 व्हॅल्यूज आपण काढले आहेत, a इक्वल टू 1, b इक्वल टू 0 आणि c इज इक्वल टू -4. आता एकदा का तिन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करून झाल्या की आपल्याला ते काय करायचे आहेत, इक्वेशन 1 मध्ये ठेवायचे आहेत. सो पुट a इक्वल टू 1, b इक्वल टू 0 अँड c इक्वल टू -4 इन इक्वेशन 1. सो दिस इज अवर इक्वेशन 1. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ a, b अँड c. CLHS ॲज इट इज. नाव द व्हॅल्यू ऑफ a इज 1, प्लस व्हॅल्यू ऑफ b इज 0 अँड द व्हॅल्यू ऑफ c इज -4. सी हियर I have substituted here, a is 1, b is 0 and c is -4. आता 0 upon x plus 2 म्हणलं आहे, कोणत्याही टर्मचा जर न्युमरेटर 0 असेल तर त्या पूर्ण टर्मचं जी व्हॅल्यू असणार आहे ती 0च असणार आहे. म्हणजे हे काय झालं, पूर्ण 0 झालं. म्हणजे आपला फायनल आन्सर काय मिळाला, तर 1 upon x plus 1 हा तर 0 आहे मधला टर्म, त्यामुळे पुढे काय येईल, प्लस -4 upon x plus 2 होल स्क्वेअर. तुम्ही इथं प्लस न लिहिता मायनस लिहिलात आणि इथं मायनस न लिहिता प्लस लिहिलात, म्हणजेच प्लस मायनस मायनस होईल इथेमध्ये आणि हा मायनस निघून जाईल. सो 1 upon x plus 1 -4 upon x plus 2 होल स्क्वेअर हे आपला फायनल आन्सर असेल. तर अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल सॉल्व केली आहेत केस 2 वर आधारित, म्हणजे ज्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये काय असेल, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील. तर इथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी होमवर्क साठी काही एक्झाम्पल्स दिली आहेत, 2च एक्झाम्पल्स आहेत. आता आपण ज्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल सॉल्व केली आहेत अगदी सेम तशाच प्रकारची ही 2 एक्झाम्पल्स दिली आहेत. याचे आन्सर्स सॉल्व करायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केस 3 वरील एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे आणि केस 3 नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.